विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक उदाहरण पाहूया. 200 रुपये खरेदीची वस्तू 220 रुपयांस विकली, मग इथे 200 रुपये काय झालं, खरेदी किंमत झाली, आणि 220 रुपये विक्री किंमत. मग इथे आपण लिहूया खरेदी किंमत बरोबर 200 रुपये आणि विक्री किंमत बरोबर 220 रुपये विक्री. इथे मग इथे सगळ्यात जास्त काय आहे, विक्री किंमत आहे आणि कमी खरेदी किंमत आहे. मग इथे खरेदी ही कशी आहे, विक्रीपेक्षा कमी आहे. म्हणजे जास्त काय इथे, विक्री जास्त आहे. म्हणजे इथे आपण काय करणार, 220 मधन 200 वजा केले की त्या दुकानदाराचा आपल्याला नफा येणार आहे. बरोबर, मग 220 वजा 200 रुपये, मग इथे त्या दुकानदाराला जास्त किती रुपये मिळणार आहे, 20 रुपये जास्त मिळणार आहे. आणि हा 20 रुपये जे जास्त मिळालेस, हा काय झाला, हा झाला नफा, झाला त्या दुकानदाराचा नफा झाला. म्हणजे त्यांनी खरेदी किंमत 200 असताना वस्तू जास्त किमतीने विकली, 20 रुपये त्याला नफा झाला. मग यावरून आपलं नफ्याचं सूत्र काय तयार होईल, की आता इथे ही काय आहे, इथे खरे, इथे विक्री किंमत आहे, ही विक्री किंमत, आणि ही वजा ही काय केलं, खरेदी किंमत. मग इथे विक्री किमतीमधन खरेदी किंमत वजा केली, त्यावेळेस इथे काय झालं, नफा झाला. मग आपलं सूत्र काय तयार झालं मित्रांनो, सूत्र असं तयार झालं की नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे असं आपलं सूत्र तयार झालं. म्हणजेच आता काय, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. त्याच प्रकारे आपण दुसरं एक उदाहरण पाहूया की 200 रुपये खरेदीची वस्तू 190 रुपयास विकली. म्हणजे इथे काय झालं, खरेदी किंमत किती, इथे खरेदी किंमत इथे 200 रुपये आणि विक्री किंमत इथे 190 रुपये. विक्री किंमत इथे 190 रुपये. मग मित्रांनो, इथे जास्त कोणती किंमत आहे, इथे खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत इथे कमी आहे. मग इथे आपण लिहूया खरेदी आणि विक्री. मग इथे खरेदी किंमत जास्त आहे. मग ज्यावेळेस खरेदी किंमत जास्त असते, त्यावेळेस आपण त्या किती रुपये कमी मिळाले, खरेदी किंमत जास्त झाली, विक्री किंमत कमी झाली, मग किती रुपये कमी मिळाले, तर ती वजाबाकी करूया आपण. मग 200 वजा 190, मग ही वजाबाकी जर केली आपण, तर इथे किती रुपये कमी मिळाले, 10 रुपये त्या दुकानदाराला कमी मिळाले. मग 10 रुपये जर खरेदीच्या पेक्षा कमी मिळाले, तर त्याचं काय झालं, त्याचा तो तोटा झाला. मग यालाच आपण काय म्हणतो, तोटा. मग ही काय होतं, ही 200 रुपये खरेदी किंमत वजा इथे विक्री किंमत. मग इथे बरोबर आला तोटा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. जी जास्त असेल त्यातनं जी लहान असेल ती वजा केली, त्यावेळेस तो झाला तोटा. आणि इथे जर विक्री किंमत जास्त असेल, त्यातनं खरेदी किंमत वजा केली, तर त्याला नफा होतो. मग इथे आपलं सूत्र काय तयार झालं, की तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत मग हे काय झालं, हे आपलं सूत्र तयार झालं. मग इथे आपण दोन सूत्र तयार केले, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. समजलं?